लाभ ले अमास भाग्य बोल तो मराठी, लाभ ले अमास भाग्य बोल तो मराठी, जाहलो खरे चरण्य ऐक तो मराठी, धर्म पंथ जात एक जाण तो माय मराठी सात मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी तमाम महाराष्ट्रीयांचा आनंदाचा दिन मराठी गौरव दिन 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी राज्यभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मराठी भाषेचा इतिहास. मराठी भाषेचा उदय संस्कृत भाषेच्या प्रभावाखाली निर्माण झाला असे मानले जाते की पैठण येथील सातवाहन साम्राज्याने मराठी भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. मराठी ही भाषा देवनागरी लिपीमधून लिहिली जाते. 1278 माहीम भट यांनी लीलाचरित्र मराठीत लिहिले. 1290 ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या ओव्या ज्ञानेश्वरांनी मराठीत लिहिल्या. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मूर्तमेढ रोवली आणि मराठी भाषेस राज्यश्रेय दिले. 1948 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. 1960 मराठी भाषिकांचा एक संघ महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठी राज्यभाषेला मुकुट प्राप्त झाला. मराठी भाषेचा इतिहास पाहून असे म्हणावेसे वाटते, मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारुड ऐकताच हरपून जाते भान, काना मात्रा वेलांटीचे मिळाले आहे वान. साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान, अशा मराठी भाषेचा बाळगा थोडासा गर्व. मराठी राज्यभाषा दिन आनंदाने साजरा करूया सर्वजण. ज्येष्ठ मराठी साहित्यिक वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस मायबोली मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. वी वा शिरवाडकर मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार आणि समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन केले. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. त्यांनी नाशिक येथे आपले शिक्षण पूर्ण केले. नटसम्राट या महान नाट्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. साहित्यातील अनेक अनमोल ठेवे त्यांनी मराठी भाषेला बहाल केले. 10 मार्च 1999 रोजी कुसुमाग्रज यांचे निधन झाले. मराठी आपुली माय बोली, मराठी आपुला बाणा, असुदे आपल्या ध्यानी मनी नेहमी मराठीच म्हणा. नका जराही कमी लेखू स्वतःच्या या मातृभाषेला, अमृतातही पैजा जिंके असे ज्ञानोबा हिच्यासाठी म्हणाला. मराठमोळा या शहरावर किती हो परभाषांचा मारा, तरीही महाराष्ट्रात नेहमीच चालणार मराठीचाच दरारा. मैत्रिणींनो, 27 फेब्रुवारी या मंगलदिनी जन्मतात अभिजात असलेल्या मराठी भाषेचा हक्काचा दिन सारे आनंदाने साजरा करूया. मराठी गौरव दिन. गवताचं पातळ
वाऱ्यावर डोलताना म्हणत खेळायला चला गवताचं पातळ वाऱ्यावर डोलताना म्हणत।